तर आपण लास्ट लेक्चरला काय शिकलो? काय शिकलो होतं लास्ट लेक्चरला? हॅव लर्न इन लास्ट लेक्चर राईट सरफेस अँड वॉल्यूम. तर सरफेस आणि वॉल्यूम हा 8th आणि 9th चा सेम टॉपिक आहे राईट. फक्त ॲडिशनल आहे 9th स्टँडर्डला आणि स्पियरचं ॲडिशनल आहे. 8thला काय आहे? सिलेंडर आहे, क्यूब क्यूबॉइड आहे राईट. मग आपलं 8th स्टँडर्डचं आपण काय घेतलं होतं लास्ट लेक्चरला? क्यूब क्यूबॉइड घेतलं होतं, सेट युनिट वगैरे आणि एक्झाम्पल्स घेतले होते बरोबर. प्रॉब्लेम सॉल्विंग प्रॅक्टिकल सेट 16.1 घेतला होता आपण. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर बघितलं आपण. आता त्याचे फक्त एक्झाम्पल ह्या लेक्चरमध्ये 8th स्टँडर्ड वाल्यांसाठी, पण 9th वाल्यांनी पण लक्ष द्यायचे, त्यांनी पण आन्सर द्यायचे कारण की त्यांना पण तेच आहे राईट. मग आपण हाफ अवर मध्ये हे घेऊ, 9th घेऊ आपण कोण. ओके, तर 9th वाल्यांनी पण लक्ष द्या आणि त्यांनी पण आन्सर्स द्यायचे. ओके सो वी विल स्टार्ट ना. तर लास्ट लेक्चर मध्ये काय पाहिलं होतं आपण? क्यूब क्यूबॉइड. तर मला आता कोण सांगेल बरं क्यूबॉइडचा एरिया, टोटल ऑफ क्यूबॉइड? माईक ऑन करायचं आहे, तुम्ही टाईप करण्यात खूप वेळ जाईल तुमचा. टोटल एरिया ऑफ क्यूबॉइड टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड काय असतो? हा मानसी बोल. टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूबॉइड इज टू लेंथ इनटू ब्रेथ प्लस ब्रेथ इनटू हाइट प्लस लेंथ इनटू हाइट. राईट. सिलेंडरचं कोणी सांगेल मला? सिलेंडरचा टोटल सरफेस एरिया सिलेंडर आपण शिकलो होतो ना लास्ट लेक्चरला सिलेंडरचं. 9th 8th कोणी पण सांगा फास्ट. 2πrR plus h राईट. तर आपण आज बघणार आहेत एक्झाम्पल. ओके, तर सॉल्व एक्झाम्पल्स. A water tank of a cylinder, a water tank of cylindrical shape has diameter 1 meter and height 2 meter. Tank is closed with lid. The tank is to be painted internally and externally including the lid. आता त्यांनी काय म्हटलं इथे की सिलेंड्रिकल शेपचा टँक आहे, त्याला क्लोज येतो. कसा आहे? वरून पण आणि खालून पण क्लोज आहे. तर मला इथे सांगा की टोटल सरफेस एरिया येईल की कर्व सरफेस. काय म्हटलंय त्यांनी? टँक इज क्लोज विथ लीड. तर काय येईल बरं? टोटल की कर्व? टोटल सरफेस एरिया और कर्व सरफेस एरिया राईट. कारण का बरं? कारण की आपल्याला त्यांनी काय म्हटलंय की लीड, या ज्या लीड आहेत त्या काय आहेत? क्लोज आहे बरोबर. आपण एक्झाम्पल घेतलं होतं कार्डशीटचं, जेव्हा आपण काय करतो रोल करतो तेव्हा त्याची वरची आणि खालची साइड काय असते? ओपन असते राईट. तिथे त्या जागेवर तो काय असतो? फक्त कर्व सरफेस एरिया असतो. पण इथे काय म्हटलंय त्यांनी? लीड
The tank is to be painted internally and externally, including the lid. आपल्याला टँक काय करायचंय, पेंट करायचंय मधून पण आणि बाहेरून पण. आणि त्यांनी काय म्हटलंय की फाइंड द एक्सपेंडिचर इफ द रेट ऑफ रुपीज 80 पर स्क्वेअर मीटर. त्यांनी काय म्हटलंय की 80 पर स्क्वेअर मीटर एवढं एक्सपेंडिचर आहे त्या पेंटिंगचं, ते एरिया काढायचा. आपण जो एरिया काढतो बरोबर, तर एका एका स्क्वेअर मीटरला काय, एका स्क्वेअर मीटरला किती पैसे लागत आहे, 80 रुपीज एका स्क्वेअर मीटरला. मग तुम्ही जर टोटल एरिया काढला तर तुम्हाला त्या टोटल काय काढायचं आहे, एक्सपेंडिचर किती त्याच्या त्याला पैसे लागलेत. राईट, समजला क्वेश्चन? अंडरस्टँड, सगळ्यांना समजला क्वेश्चन? त्याच्यात काय फाइंड आउट करायचंय आपल्याला, क्वेश्चन कळला ना? येस, ओके. तर आपण आता बघू सोल्युशन. द टँक इज टू बी पेंटेड इंटरनली अँड एक्सटर्नली, इट मीन्स दॅट द एरिया टू बी पेंटेड इज ट्वाइस. बरोबर, आता हे बघ, हा जो सिलेंडर आहे हा बाहेरून आपण कलर केला तसाच आपण आतून पण केला, मग ते काय होणार, ट्वाइस होईल. ट्वाइस काय होईल, टोटल सरफेस एरिया आपला काय होईल, ट्वाइस होईल. नेक्स्ट, आता द डायमीटर ऑफ बेस ऑफ सिलेंडर काय आहे, आपला डायमीटर 1 मीटर. 1 मीटर आपला डायमीटर आहे. नंतर कारण की आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, आर आहे बरोबर, मग त्याच्यासाठी आपल्याला रेडियस लागेल, म्हणजे डिवायडेड बाय 2, 0.5 मीटर. युनिट कडे लक्ष द्यायचं, युनिट काय यूज केलेलं. त्यांनी आपल्याला काय विचारले ते नीट लक्षात ठेवायचं. इथे काय स्क्वेअर मीटर मध्ये, तर आपण फाइंड आउट पण स्क्वेअर मीटर मध्येच करायचं, कारण त्यांचे डायमीटर पण मीटर मध्ये आहे, हाईट पण मीटर मध्ये आहे, आणि रेट आहे जो पर स्क्वेअर मीटर तो पण मीटर मध्येच आहे. समजा जर इथे एका ठिकाणी सेंटीमीटर असेल आणि बाकीच्या ठिकाणी मीटर असेल, तर तुम्हाला कन्वर्ट करायचंय. तर रेडिया इज 0.5 मीटर अँड हाईट इज सिलेंडर इज 2 मीटर. मग ते फक्त पुट आउट करायचे या फॉर्म्युल्यामध्ये. इथं काय दिलंय, 2 पाय आर एच प्लस आर. तर पाय ची व्हॅल्यू कधी आपण 3.14 घेतो, तर कधी आपण काय घेतो, 22/7. तसं दिलेलं असेल तुम्हाला क्वेश्चन मध्ये, जर दिलेलं असेल 3.14 युज करा, तर तुम्ही त्या जागे युज करायचा. जर तुम्हाला तसं दिलेलं नसेल तर 22/7 युज करायचा. कळलं? जर दिलेला असेल की हे युज करा, 3.14 युज करा, आणि नसेल 22/7 युज करायचा. तर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय करायचं, फक्त पुट करायचं, 2 × π ची व्हॅल्यू, आर ची व्हॅल्यू, एच प्लस आर, एच काय आपला 2 मीटर, म्हणजे 2.0 लिहिलं काय अँड 2 लिहिलं काय सारखंच आहे. मग 2.0 का लिहितो, कारण की आपल्याला समेशन सोपं जाईल म्हणून आपण असं लिहितो, राईट. मग आता हे मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय भेटतं, 7.85 स्क्वेअर मीटर. 7. काय भेटतं, 85 स्क्वेअर मीटर. मग आपण क्वेश्चन मध्ये काय पाहिलं होतं की 80 रुपीज पर स्क्वेअर मीटर काय होतं, एका स्क्वेअर मीटर साठी किती प्राइस होती त्याची, पेंटिंगची 80 रुपीज होती. आता आपल्याला काय म्हटलंय त्यांनी, 7.85. मग काय करायचं, 7.85 चा आधी हे बघा, आता हा तुम्हाला फक्त एकच सरफेस एरिया भेटला बरोबर, हा तुमचा कोणता होता, वरचा सरफेस भेटला. आता आपल्याला पेंट तर इंटरनली पण करायचंय आणि एक्सटर्नली पण करायचंय. मग तुम्ही काय करायचं, आधी हे जे 7.85 स्क्वेअर मीटर भेटलं आहे त्याला ट्वाइस मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. कळतंय का, 2 टाइम्स काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. मग तुमचा आन्सर काय येतं, 15.70 स्क्वेअर मीटर. ही तुमची आली टोटल स्क्वेअर मीटर इंटरनली अँड एक्सटर्नली बरोबर, मधून पण आणि बाहेरून पण तुमची ही टोटल काय आली, 15.70 स्क्वेअर मीटर. आता तुम्हाला प्राइस शोधायची की एवढ्या एरियाची प्राइस किती आहे. मग तुम्ही काय करणार, 80 मल्टिप्लाय बाय टोटल सरफेस एरिया, पेंटेड टोटल सरफेस पेंटेड एरिया, राईट. मग तुम्ही काय करणार की त्या 80 ला काय करणार, 15.70 ने मल्टिप्लाय करायचं. मग ते काय भेटेल, टोटल प्राइस, तर 1256 रुपीज, म्हणजे 1250. किती स्क्वेअर मीटरला लागले आहेत तुम्हाला, 15.70 स्क्वेअर मीटरला एवढे पैसे लागलेत. कळलं, क्वेश्चन कळला, आन्सर कळलं, कसं सॉल्युशन फाइंड आउट केलेले कळलं का? कळलं सगळ्यांना? ओके, नाउ सेकंड क्वेश्चन. अ झिंक शीट इज ऑफ लेंथ 3.3 मीटर अँड ब्रेथ 3 मीटर.
How many pipes of length 30 सेंटीमीटर अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर कॅन बी मेड फ्रॉम दिस शीट. आता हे बघा, हे सिलेंडर आपण काय घेतलं होतं की हे जे सिलेंडर आहे, आता सिलेंडरचा आपल्याला स्टार्टिंगला आपण फॉर्म्युला कसा लिहिला होता, 2 पाय आर एच कसा लिहितो आपण, या सिलेंडरला आपण मग इथून कट करतो, राईट. कट केल्यावर आपल्याला काय भेटतो, तो रेक्टॅंगल, राईट. बरोबर, काय झालं होतं, राऊंड झाला होता, म्हणजे हा काय तुमचा 2 पाय आर, सरकमफरन्स हा पण 2 पाय आर. मग आपण एरिया फाइंड आउट केला, हा काय एच, कळतंय का, याला मधून कट केलं तर तो रेक्ट. मग त्यांनी काय केलं इथे एक्झाम्पल मध्ये, सेम तसंच केलंय की त्यांनी झिंक झिंक शीट वापरली आहे, तिची लेंथ काय आहे 3. जस्ट अ मिनिट, ओके. The zinc sheet is of length 3.3 meter and breadth is 3 meter. म्हणजे हे बघा, ते कार्ड शीटचं एक्झाम्पल घेतलं ना आपण मधून कट करून, तसंच हे इकडं काय 3 आणि इकडं काय 3. हाऊ मेनी पाइप्स ऑफ लेंथ 30 सेंटीमीटर अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर कॅन बी मेड फ्रॉम दिस शीट. मग त्यांनी काय म्हटलंय की आणि रेडियस 3.5 सेंटीमीटर एवढे पाईप, कळते का, झिंक शीट आहे ही, हे जे आहे बरोबर. मग हे कसं असेल की 30 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटरचा पाईप किती मावतील. आपण लास्ट एक्झाम्पल घेतलं होतं बघा की असा क्युबॉइड घेतला होता, राईट, वॉल घेतली होती, वॉल आठवतोय, तर ब्रिक्स किती लागतात. एका ब्रिक्सची त्यांनी काय दिली होती आपल्याला, हाईट वगैरे दिली होती, हाईट लेंथ. मग तसंच इथे काय म्हटलंय त्यांनी की पाईपची तुम्हाला काय दिलेली आहे लेंथ, मग तुम्हाला काय म्हटलंय किती मावतील ह्या शीट मध्ये, तेवढे पाईप किती मावतील, मग आपण ते फाइंड आउट करू. हाऊ मेनी ऑफ लेंथ 30 सेंटीमीटर अँड रेडियस 3.5 सेंटीमीटर कॅन बी मेड फ्रॉम दिस शीट, म्हणजे ह्या जी ही जी शीट आहे त्याच्यातून हे किती तयार होतील, म्हणजे अशी तुमची शीट असेल मग तो असा एक तयार होईल, हा सेकंड, थर्ड. कळलं का क्वेश्चन, कळला. मग एरिया ऑफ रेक्टॅंग्युलर शीट लेंथ इंटू ब्रेथ, बरोबर. आपल्याला एरिया काढायचा आहे त्या शीटचा, मग कसं लिहिणार आपण, 3.3 × 3. मग काय भेटलं ते तुम्हाला, त्यांनी स्क्वेअर इथं मीटर मध्ये होतं ना, तर त्यांनी तिथं काय घेतलं, सेंटीमीटर, कारण की आपले बघा हाऊ मेनी पाईप्स ऑफ लेंथ इथं सेंटीमीटर मध्ये, इथे काय मीटर मध्ये, युनिट कडे लक्ष द्यायचं. हा, ते झिंक शीट कशामध्ये होती, मीटर मध्ये होती. मग आपण काय करायचं, एक तर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं, एक तर मीटर मध्ये करायचं. मग आपण इथे काय घेतलंय, ही जी शीट आहे तिला काय केलं, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे 3.3 × 3. मग त्यांनी 330 ×, बरोबर, 3.3 कसं होईल मीटरचं 330 सेंटीमीटर आणि 3 मीटरचं 300 सेंटीमीटर. लेंथ ऑफ पाईप इज सेम ऍज द हाईट ऑफ सिलेंडर. मग त्यांनी लेंथ ऑफ पाईप, जी पाईपची लेंथ आहे ती हाईट ऑफ सिलेंडरशी काय आहे, सेम आहे. मग एच इज इक्वल टू काय घेतलं, 30 सेंटीमीटर. म्हणजे हे बघा, हा जो पाईप आहे आपण याला लेंथ म्हणतो, याला हाईट भी म्हणू शकतो ना, राईट. ही तुमची हाईट पण असू शकते किंवा लेंथ पण असू शकते, म्हणून त्यांनी काय म्हटले, लेंथ आणि हाईट काय आहे, सेमच आहे, म्हणजे 30 सेंटीमीटर. पाईप काय दिलाय आपल्याला, 3.5 सेंटीमीटर. द शीट रिक्वायर्ड फॉर अ पाईप इज इक्वल टू कर्व सरफेस एरिया ऑफ 1 पाईप. मग त्यांनी काय केलं, कर्व सरफेस एरिया ऑफ पाईप. आता पाईप कसा असतो, त्याचे दोघं एंड ओपन असतात, बरोबर. तिथे टोटल सरफेस एरिया तुम्हाला काढता नाही येणार, तुम्ही काय काढायचं, तिथे कर्व सरफेस एरिया ऑन 1 पाईप काढायचे तुम्हाला, कर्व सरफेस एरिया, कळतंय का. इथे तुमचं क्लोज नाहीये म्हणून तुम्ही काय युज केलं, कर्व. मग 2 पाय आर एच, मग 2 सगळे पुट करायचे, 2 पाय काय दिलेला नाहीये तुम्हाला, इथे क्वेश्चन मध्ये पाय दिलाय का नाही, मग तुम्ही काय युज करायचं, 22/7 × r. आर काय दिलाय तुमचा, 3.5 सेंटीमीटर. मग त्यांनी काय केलं, 3.5 सेंटीमीटर इंटू
एच किती तुमचा 30 सेंटीमीटर, मग 2 × 22 × 15 इज इक्वल टू किती आलं टोटल स्क्वेअर सेंटीमीटर, 660 स्क्वेअर सेंटीमीटर. मग आपण कसं काढतो, मागच्या एक्झाम्पल मध्ये पण बघितलं होतं, वॉल्यूम घेतली होती कशाची, वॉलची डिवाइडेड बाय काय केलं होतं आपण, एका ब्रिकची, बरोबर. तसंच इथं सेम काय करायचं आपल्याला, एरिया ऑफ शीट, ही जी शीट आहे ती तुमची 2D आहे बरोबर, ही तुमची 3D नाहीये, म्हणून आपल्याला एरिया ऑफ शीट घ्यावं लागेल. त्या शीट मधनं किती तुमचे सिलेंडर तयार होतील बरोबर, असं राऊंड करून करून आपण 30 सेंटीमीटरचे किती आपण शीट तयार करू शकतो सिलेंड्रिकल शेपचे. मग एरिया ऑफ शीट अपॉन कर्व सरफेस एरिया ऑफ 1 पाईप, टोटल एरिया अपॉन एका कर्व सरफेस एरिया ऑफ पाईपचे जर आपण काढलं तर आपल्याला टोटल पाईप्स भेटतात. काय भेटतात, टोटल पाईप्स. मग 330 आपल्याला काय भेटलं होतं, एरिया ऑफ रेक्टॅंग्युलर शीट 330 × 300 स्क्वेअर सेंटीमीटर. मग त्यांनी तसंच तसं हे लिहिलं, डिवाइडेड बाय काय केलं, 660 स्क्वेअर सेंटीमीटर. ही कशाची व्हॅल्यू आहे, एका पाईपची. मग आपल्याला किती भेटले, फ्रॉम द झिंक शीट 150 पाईप्स कॅन बी मेड. कळलं क्वेश्चन, काय केलं आपण त्याच्यात, 150 पाईप्स तयार झाली कुठून, एका ह्या शीट ची जी शीट होती त्याच्यामधनं किती झाले, 30 सेंटीमीटर हाईट आणि रेडियस 3.5 सेंटीमीटरचे आपण 150 पाईप्स तयार केले. कळलं? ओके. इथं त्यांना सिम्प्लिफिकेशन सोपं जावं म्हणून त्यांनी 35/10 घेतलंय. इथं कन्फ्युजन नाही व्हायचं की 35/10 कसं काय घेतलं, रेडियस काय आपली 3.5, आपण 35/10 लिहिलं काय आणि 3.5 लिहिलं काय, सेमच असतं, पण त्यांना सॉल्व्ह करायला सिम्पल जावं म्हणून त्यांनी काय घेतलं इथे, 35/10. ओके. आता नेक्स्ट आपण प्रॅक्टिकल सेट बघू, 16.2. क्वेश्चन नंबर फर्स्ट, इन ईच एक्झाम्पल गिवन बिलो रेडियस ऑफ बेस ऑफ अ सिलेंडर अँड इट्स हाईट आर गिवन. कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया, आपल्याला काय फाइंड आउट करायचे, कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया. मग फर्स्ट क्वेश्चन कसा करणार, मी फर्स्ट क्वेश्चन सांगते, बाकीचे तुम्ही होमवर्कला करायचे. ओके. मग आर काय दिलाय त्यांनी, आर इज इक्वल टू 7 आणि एच इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्यांनी फाइंड आउट करायला लावलंय कर्व सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया. टोटल फाइंड आउट करायचं, तर कर्व कसा काढणार आपण, 2 सॉरी, हा कसला आहे, कर्व्स आहे. हा हा कर्व्स आहे फॉर्म्युला आहे. मग काय करणार, 2 × 22/7 इंटू 7 इंटू एच किती आपला 10 7 7 कट 22 44 440 स्क्वेअर सेंटीमीटर. आणि तुमचा टोटलचा फॉर्म्युला काय आहे, टू पाय आर आर प्लस एच. टू पाय आर काय आला तुमचा, इथं तेच पुट करायचं, 2 × 22/7 इंटू आर ब्रॅकेट मध्ये काय, 7, एच किती आपला 10 7 7 कट, हा 44 17 काय येते, करा बरं हे सॉल्व, 44 × 17 सांगा.
748. फर्स्ट एक्झाम्पल कळलं काय करायचं, फक्त कर्व आणि टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. येईल तुम्हाला करता येतील हे सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ हे एक्झाम्पल करता येतील, सेम आहेत, काहीच फक्त फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचे. ओके, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम इफ इट्स डायमीटर इज 50 सेंटीमीटर अँड हाईट इज 45 सेंटीमीटर. त्यांनी काय म्हटलं इथे, टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्लोज सिलेंड्रिकल ड्रम, सरफेस एरिया काढायचा आहे. क्लोज सिलेंड्रिकल ड्रम ड्रम आहे कारण की इथं वरती पण आणि खाली पण ते काय आहे, क्लोज आहे, म्हणून आपण काय करणार, टोटल सर्फेस एरिया. इफ इट्स डायमीटर इज 50 सेंटीमीटर अँड हाईट इज 45 सेंटीमीटर. आता तुम्हाला इथे काय म्हटलंय, टोटल सर्फेस एरिया मध्ये आर लागतो आपल्याला, रेडियस. मग तुम्ही काय करणार, 50 चं काय करणार, 50 डिवायडेड बाय 2, म्हणजे तुमचं काय येईल आर 25. अँड हाईट इज 45 सेंटीमीटर, एच काय तुमची 45. आणि फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आपल्या, 2 पाय आर आर प्लस एच, आणि पाय काय घेणार तुम्ही, 3.14. इथे दिलेला आहे तुम्हाला पाय, जर दिलेला नसला तर 22/7 घ्यायचा. इथे दिलेला आहे ना, त्याच्यामुळे आपण काय घेणार, 3.14. ओके, 2 × 3.14 इंटू आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. नेक्स्ट क्वेश्चन थर्ड, फाइंड द एरिया ऑफ अ बेस अँड रेडियस ऑफ अ सिलेंडर इफ इट्स कर्व सर्फेस एरिया इज 660 स्क्वेअर सेंटीमीटर अँड हाईट इज 21 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ अ बेस. आता हे बघा, त्यांनी काय म्हटलं इथे, बेस आता एरिया ऑफ बेस म्हणजे काय, की आपला हा सर्कल येतो बरोबर, याचा एरिया कसा फाइंड आउट करतो आपण, पाय आर स्क्वेअर. रेडी अँड बेस, फाइंड द रेडियस ऑफ अ सिलेंडर. आणि त्यांनी काय म्हटलंय की ह्या याचं रेडी एरिया आणि रेडियस फाइंड आउट करा. इफ इट इज कर्व सर्फेस, त्यांनी कर्व सर्फेस एरिया तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, काय आहे तो 660 स्क्वेअर, आणि हाईट काय आहे 21 सेंटीमीटर. आपण कसं फाइंड आउट करणार, कर्व सरफेस काय दिली होती, 660. आपण पहिले काय लिहायचे, ते फॉर्म्युला लिहायचा, 2 पाय आर, इथे 660 पाय दिलाय का आपल्याला, त्यांनी ऑलरेडी नाही दिलाय, मग आपण काय घेणार इथे, 22/7, एच काय 21, 2 × पाय काय येईल 22/7, आर आपल्याला माहित नाहीये, एच काय दिलाय 21 बरोबर. हे बघा 21 दिलाय, मग आपण याच्यावर ना आर फाइंड आउट करू. 7 × 3 = 44 × 3 × R, इथे काय येईल 660 R = 132 बरोबर आहे का, कळतंय का तुम्हाला काय केलंय आपण इथे. आपल्याला काय म्हटलं होतं की एरिया ऑफ बेस याचा आणि याचा रेडियस फाइंड आउट करायचा आहे. पण त्यांनी आपल्याला दिलेलं नाही येते, रेडियस दिलाय का, नाही दिलाय, मग आपण काय फाइंड आउट करणार, कर्व सरफेस एरिया दिलेला आहे आपल्याला, कर्व सरफेस एरियाचा आणि
त्याचा ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे 660. 660 आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, त्याच्यावरून आपण काय काढायचं, आर काढायचं. तो काय येतो 5. कळलं का इथपर्यंत काय फाइंड आउट करायचे? कळले ना? आर भेटला मग आता काय करणार तुम्ही? पाय आर स्क्वेअर मध्ये काय करायचं, पुट करायचं. पाय काय येईल तुमचा? 22/7. इथे काय येईल? 5 स्क्वेअर 25. मग त्याचं आन्सर येतं आपलं 78.64 स्क्वेअर सेंटीमीटर. भेटला आपल्याला एरिया ऑफ बेस. आपल्याला ह्या सिलेंडरचं काय काढायचं आहे? बेस काढायचं आहे. हां, बेस काढायचं आहे म्हणजे आपल्याला आधी रेडियस लागेल. रेडियस लागेल, मग त्याच्याशिवाय आपण कसं काय काढणार? मग त्याच्यासाठी त्यांनी ऑलरेडी आपल्याला कर्व सरफेस एरिया दिला आहे, त्याचा फॉर्म्युला पुट आउट करायचा. इथे पण तुम्हाला त्याचं व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यानुसार आपण लागतो पायर स्क्वेअर मध्ये टाकायचा, आपल्याला एरिया ऑफ बेस भेटतो. कळलं? ओके. एक्झाम्पल 4th. फाइंड द एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर विच इज ओपन एट वन साइड एंड हुज डायमीटर इज 28 सेंटीमीटर एंड हाइट इज 20 सेंटीमीटर. फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाइट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. मग काय म्हटलंय त्यांनी की फाइंड द एरिया टू मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर. आपल्याला एरिया ऑफ काय काढायचं आहे? शीट काढायचं आहे. मेक अ सिलेंड्रिकल कंटेनर आणि विच इज ओपन एट वन साइड म्हणजे हा जो असेल तो एका साइडला काय असणार आहे? ओपन असणार आहे. आणि एका साइडला काय येतो? क्लोज आहे. अँड हुज डायमीटर इज 28 सेंटीमीटर. डायमीटर काय दिलाय? 28 सेंटीमीटर दिलाय. इथे हा डायमीटर आहे तुमचा. अँड हाईट इज, ही हाईट काय आहे तुमची? 20 सेंटीमीटर. मग फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ अ शीट रिक्वायर टू मेक अ लीड ऑफ हाईट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. मग त्यांनी म्हटलंय की असा एरिया फाइंड आउट करा की ज्याची हाईट, ज्या लीडची हाईट काय असेल? 2 सेंटीमीटर. एरिया ऑफ अ शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाईट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. मग आपण काय करणार इथे? कोणी सांगेल का? डी दिलेला आहे 28. आर काढायचा. आर काय येईल तुमचा? 14. एच काय तुमचा? 20. आता आपला फॉर्मुला कसा असतो टोटल याचा? एक साइड आणि एक साइडला ओपन आहे. मग नेमका एरिया कसा फाइंड आउट करायचा? आपल्याला तर फक्त कर्व सरफेस आणि टोटल टोटल कर्व सरफेसचा माहिती, बरोबर? टोटल सरफेस एरिया वरचा, म्हणजे हे पण इन्क्लूड होतं आणि हे पण इन्क्लूड होतं. आता त्यांनी काय म्हटलंय की एक ओपन आहे आणि एक क्लोज आहे. मग आता कसं फाइंड आउट करायचं तर हे बघा. एक काय तुमचं, समजा हा आहे तुमचा क्लोज्ड. मग तुम्ही काय करणार? आपण इथे पायर स्क्वेअर येईल. हा तुमचा एच, आर स्क्वेअर प्लस आपला कर्व सरफेस एरिया कसा असतो? 2 पाय आर एच. आपण हे जेव्हा इन्क्लूड करायचो आपण काय करायचो? 2 टाइम्स पायर स्क्वेअर घ्यायचो, बरोबर? इथे 2 टाइम्स घ्यायचो. पण आता आपल्याला 2 टाइम्स नाही घ्यायचंय, कारण एकाच वेळेस आपल्याला सांगितलंय त्यांनी. मग याच्यामधनं कॉमन काय काढणार? पाय आर. इथे येईल आर प्लस 2 एच. आर प्लस 2 एच. हे बघा, पाय आर स्क्वेअर पाय 2 पाय आर एच. हा तुमचा फॉर्म्युला आहे.
कशाचा? वन ओपन आणि वन क्लोज, मग ते फक्त पुट आउट करायचं. पाय ची व्हॅल्यू काय दिली का त्यांनी तिथे? नाही दिली. मग काय घेणार? 22/7. आर 14 इन ब्रॅकेट 14 प्लस 2 टाइम्स h. 2 टाइम्स h म्हणजे किती होईल तो? 40. 7 1 7, 7 2 14, इथे 54, इथे 54. हा आपला कसला फाइंड आउट केला? आपण एरिया फक्त एका क्लोज साइड साठी आणि कर्व सरफेस साठी. वरचा काय आहे? तुमचा ओपन आहे. ओके, तुमचा आंसर येतो इथे 76 स्क्वेअर सेंटीमीटर. कळलं इथपर्यंत काय केलं आपण? हा फॉर्म्युला कसा डिराइव झाला कळलं का? पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस 2h. ओके, आता नेक्स्ट काय म्हटलंय? हा तुमचा फर्स्ट पार्ट होता इथपर्यंत. फाइंड द अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ द शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाइट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. ह्या कंटेनर साठी तुम्हाला काय करायचं आहे? एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड, अशी लीड बनवायची, तिची हाइट काय आहे? 2 सेंटीमीटर. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं? हाच फॉर्म्युला वापरायचा, आय आर इन ब्रॅकेट आर प्लस 2h. हाच फॉर्म्युला वापरायचा. फक्त एच मध्ये काय पुट करायचं तुम्हाला? इथे बघा, एच काय दिलाय तुम्हाला? 2 सेंटीमीटर. सेम तोच फॉर्म्युला, फक्त एचच्या जागेवर 2 पुट करायचं. आर तुमचा तसाच राहील. हे बघा, पायच्या जागेवर काय करणार आहे? हा फॉर्म्युला आहे तुमचा पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस 2h इज इक्वल टू इथे 22/7. इथं पण 7 आहे ना तुमचं. रेडियस काय आहे? इथे काय आहे? 14. 14 प्लस इथे काय येईल? एचच्या जागेवर एच आपला काय होता? आधी 20 होता. इथे काय घ्यायचंय? 2 घ्यायचंय. मग 2 इथे काय येईल? 4. हा 14 आहे. 44 × 18 तुमचं येतं 792 स्क्वेअर सेंटीमीटर. अप्रॉक्सिमेट एरिया ऑफ शीट रिक्वायर्ड टू मेक अ लीड ऑफ हाइट 2 सेंटीमीटर फॉर दिस कंटेनर. मग त्याचा काय एरिया आला तुमचा? 792 स्क्वेअर सेंटीमीटर. कळलं? कळलं कसं फाइंड आउट केलं? ओके, नाव वॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय असतं? पाय आर स्क्वेअर एच. आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं, राईट? पाय आर स्क्वेअर एच. तर त्याच्यावरचे काही एक्झाम्पल आहेत इथे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हुज हाईट इज 10 सेंटीमीटर अँड रेडियस ऑफ बेस इज 5 सेंटीमीटर. फक्त पुट करायचे फॉर्म्युले. तुम्हाला पाय दिलेला आहे. तुमचं काय आहे? पाय आर स्क्वेअर एच. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय? पाय आर स्क्वेअर एच. मग पायची व्हॅल्यू काय पुट करणार? 3.14. आर स्क्वेअर करायचा म्हणजे 5 चा स्क्वेअर 25 आणि एच काय आहे तुमचा? 10785 क्युबिक सेंटीमीटर. आता हाईट ऑफ सिलेंडर ड्रम इज 56 सेंटीमीटर. फाइंड द रेडियस ऑफ द ड्रम इफ द कॅपॅसिटी ऑफ दॅट ड्रम इज 70.4 लिटर. पाय इज इक्वल टू 22/7. आता त्यांनी हाईट ऑफ सिलेंडर ऑफ ड्रम काय आहे? 56 सेंटीमीटर. फाइंड द रेडियस ऑफ अ ड्रम. काय फाइंड आउट करायला लावलंय तुम्हाला? रेडियस ऑफ अ ड्रम. इफ द कॅपॅसिटी ऑफ ड्रम काय आहे? त्या ड्रमची कॅपॅसिटी 70.4 लिटरची कॅपॅसिटी आहे. तर तुम्हाला रेडियस फाइंड आउट करायला लावलंय. मग काय करणार तुम्ही इथे? द लेट द रेडियस ऑफ अ सिलेंड्रिकल ड्रम बी इज इक्वल टू आर. ओके, लेट द ऑफ अ सिलेंड्रिकल ड्रम बी इज इक्वल टू आर. मग कॅपॅसिटी ऑफ अ ड्रम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ड्रम. आता हे बघा, आता 70.4 लिटर म्हटले. आता मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की 1 लिटर इज इक्वल टू काय असतं? 1000 cc म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. 1000 क्युबिक सेंटीमीटर. तर त्यांनी काय म्हटलंय की त्या ड्रम मध्ये 70.4 लिटर एवढं कॅपॅसिटी आहे त्या ड्रमची. म्हणजेच तुम्ही त्याला काय करणार? 1000 cc मध्ये कन्वर्ट करणार. 1 लिटर
4 लीटर आहे तर त्याला काय करणार इनटू 1000 सीसी करणार बरोबर. मग 1 लीटर इज इक्वल टू 1000 ml देन 70.4 लीटर इज इक्वल टू आता तुम्हाला ml सांगितलं होतं मी की जर 1 लीटर इज इक्वल टू 1000 सीसी असेल तर 1000 सीसी इज इक्वल टू 1000 ml हे दोघं सेम असतं. ml आणि सीसी काय असतं सेम असतं. 1 लीटर इज इक्वल टू 1000 ml म्हणतो तसंच आपण 1 लीटर म्हणजे 1000 सीसी बोलतो कळलं का क्यूबिक सेंटीमीटर. म्हणून त्यांनी इथे काय घेतलं 170.4 लीटर आहे त्याला ml मध्ये कन्वर्ट केलं म्हणजे मल्टीप्लाय बाय 1000 केलं बरोबर. इथे मल्टीप्लाय बाय काय केलं 1000 ml मध्ये कन्वर्ट केलं. मग तुमचं व्हॉल्यूम ऑफ वॉटर कसं असेल व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू 70400 ओके 70400 हे तुम्हाला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ वॉटर माहिती आहे. मग तुम्ही याच्यावर आर काढू शकतात. तुमच्याकडे पाय आहे तुमच्याकडे एच आहे व्हॉल्यूम आहे मग तुम्ही काय करणार फक्त ह्या व्हॅल्यूज इकडे घेऊन राईट डिवाइड करणार मग तुम्हाला काय भेटेल आर स्क्वेअर भेटेल. तो आर स्क्वेअर काय भेटला तुम्हाला 400 मग 400 चा स्क्वेअर रूट घेतला तो काय येईल 20 मग युअर आर इज 20 सेंटीमीटर ड्रम इज 20 सेंटीमीटर कळलं कळलं एक्झाम्पल. कळलं का येस नो माइक ऑन करा रिप्लाय द्या. हे बघा इथं फॉर्म्युले दिलाय तुम्हाला कर सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर 2 पाय आर एच टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर 2 पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच. आता एक्झाम्पल आहे तुम्हाला दिलेले फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर काहीच नाही आहे इथे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय तुमचा पाय आर स्क्वेअर एच बरोबर पाय आर स्क्वेअर एच त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायच्या जमेल ना हे पाय आर स्क्वेअर एच जमेल. हे फर्स्ट एक्झाम्पल आर च फक्त व्हॅल्यू पुट व्हॅल्यू 22/7 टाकायची आर ची व्हॅल्यू 10.5 एच ची व्हॅल्यू 8 जमेल ना हे का करून दाखवू एक एक्झाम्पल. ओके तर हे बघा इथे दिलेले तुम्हाला आर 10.5 एच 8 सेंटीमीटर आर 10.5 एच 8 सेंटीमीटर तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर मी शॉर्ट मध्ये लिहिते ओके. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय आहे तुमचा पाय आर स्क्वेअर एच पाय ची व्हॅल्यू आहे 22/7 22/7 10.5 स्क्वेअर डायरेक्ट लिहितो आपण ओके. आपण डायरेक्ट आन्सर सांगते मी तुम्हाला याच आधी स्क्वेअर करायचं स्टेप बाय स्टेप करायचं पण मल्टीप्लाय केलं तुम्ही तरी चालेल लास्ट आन्सर लिहायचं तरी चालेल. आता तुमचा 10.5 स्क्वेअर काय असतो 110.25 ओके 22/110.25 × 8 तुमचं फायनल आन्सर येतं 2772 स्क्वेअर सेंटीमीटर ओके. कळलं एक्झाम्पल जमेल बाकीचे फक्त पुट करायचे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये आर आणि एच दिलाय तो फक्त व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचंय पुट करायचंय जमेल ना. दुसरे क्वेश्चन्स ओके आता हे होमवर्कला सेकंड थर्ड आणि फोर्थ काय करायचं होमवर्क नाही जमलं तर मी घेईलच तुमचं हे ओके. आता टाइम आपण आता 9th स्टँडर्ड घेणार आहे म्हणून मग आता काय करू तुमचं सेकंड थर्ड फोर्थ नाही जमलं
तर मी घेईलच तुमचं. ओके, हा टू आणि थर्ड अँड फोर हे जमेल तुम्हाला. मी एक एक्झाम्पल घेतलंय, तसंच हे ट्राय करून बघा. सेकंड, थर्ड आणि फोर्थ तुम्ही ट्राय करून बघा, ट्राय करा. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये त्याचं घेईन. नाउ वी विल टेक 9th स्टँडर्ड. त्यांचा पण सरफेस आहे, तुमचं बेसिक पण तेच आहे, क्यूब, क्यूबॉइड, सिलेंडर. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज कोन. ओके, नाउ द नेक्स्ट टॉपिक इज कोन. अ कोन इज शोन इन द ऍडजसंट फिगर 9.4. या फिगर मध्ये बघा, दिसतंय ना स्क्रीन सर्वांना एकदम स्पष्ट? स्क्रीन दिसतेय? काय प्रॉब्लेम? सर्वांनी रिस्पॉन्स द्यायचा आहे. ओके ओके, अ कोन इज शोन इन द एडजॉइंट फिगर, सेंटर ऑफ द सर्कल विच इज बेस ऑफ द कोन. हे बघा, त्यांनी काय म्हटलंय इथे की सर्कल, हा बघा सेंटर ओ दिसतोय तुम्हाला इथे, ओ. द सेंटर ऑफ द सर्कल विच इज द बेस ऑफ द कोन, हा तुमचा काय आहे, कोनचा बेस आहे, राईट? खाली काय असतो, हा बेस आहे तुमचा. हा जो खाली सर्कल दाखवलेला आहे तो काय, तुमचा बेस. आणि ओ काय आहे, तुमचा सेंटर आहे बेसचा. इज ओ अँड ए इज द व्हर्टेक्स. ओ अँड ए इज द व्हर्टेक्स ऑफ द कोन. व्हर्टेक्स माहिती ना, तुम्ही ट्रायंगल मध्ये शिकला असणार. स्क्वेअर मध्ये हे काय असतात, व्हर्टेक्स असतात. स्क्वेअर मध्ये हे कोणते असतात, हे कॉर्नरचे काय असतात, व्हर्टेक्स असतात, राईट? मग ओ आणि ए हे काय आहेत, व्हर्टेक्स आहेत. सेगमेंट ओ बी, ही सेगमेंट ओ बी दिसते, ही बघा, ही इथून तर इथपर्यंत, ओ ची ओ टू बी. सेगमेंट ओ बी इज अ रेडियस, सेगमेंट ओ इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट ओ. आता परपेंडिक्युलर म्हणजे काय, तुम्ही आतापर्यंत शिकला असाल, राईट? बेस तुमच्या मागच्या प्रिव्हियस इयर्स मध्ये. हे काय आहे, परपेंडिक्युलर, राईट? मग हा काय, ए आहे, हा ओ आहे, हा काय आहे, बी. मग त्यांनी काय म्हटलंय की सेगमेंट ओ बी इज अ रेडियस अँड सेगमेंट ओ ए इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट ओ. हा काय, ओच्या ठिकाणी काय, परपेंडिक्युलर आहे. मीन्स ए ओ इज अ परपेंडिक्युलर हाईट ऑफ द कोन. ए ओ काय आहे, तुमची परपेंडिक्युलर हाईट आहे कोनची, ह्या कोनची तुमची परपेंडिक्युलर हाईट. क्लिअर? इथपर्यंत ए ओ तुमची हाईट आहे. स्लॅन्ट हाईट ऑफ द कोन इज द लेंथ ऑफ ए बी. आता ही जी ए पासून तर बी पर्यंत आहे, स्लॅन्ट हाईट आहे. स्लॅन्ट का बरं म्हणतो आपण, कारण की हे बघा, ही स्ट्रेट आहे, बरोबर? ही थोडीशी कशी स्लोप टाईप आहे, अशी उतरती आहे, म्हणून तिला काय म्हणतो, स्लॅन्ट. स्ट्रेट स्ट्रेट नाहीये, म्हणून याला काय म्हणतो आपण, ही जी आहे तुमची, ही कोणती हाईट आहे, परपेंडिक्युलर हाईट आहे ए आणि ए ओ, आणि तुमची ए बी ही काय आहे, स्लॅन्ट हाईट आहे. कळलं इथपर्यंत? विच इज शोन बाय एल. कशाने शोन करतात ही स्लॅन्ट हाईट, एल ने शोन करतात. ट्रायंगल ए ओ बी इज अ राईट अँगल ट्रायंगल. हा जो इथं दिसते तुम्हाला तो काय आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना, 90 डिग्री असतो इथे. इथे काय आहे, 90 डिग्री असा. काय झाला, हा तुमचं राईट अँगल ट्रायंगल झालं. इथे 90 डिग्री असतं. मग त्यांनी काय म्हटलंय, एओबी तुमचा काय आहे, राईट अँगल ट्रायंगल. इथपर्यंत काही डाऊट आहे का तुम्हाला? कळलं कोणचं डिस्क्रिप्शन, कळलं कसं दिलंय त्यांनी, हाईट, परपेंडिक्युलर हाईट, स्लॅन्ट हाईट, रेडियस, सेंटर ऑफ बेस म्हणजे तो काय आहे, ओ. क्लिअर? इथपर्यंत काही डाऊट आहे का, कोणचं डिस्क्रिप्शन मध्ये काही डाऊट, राईट अँगल ट्रायंगल वगैरे सगळं? ओके, तर इथे बघा, आता बाय पायथागोरस थेरम तुम्ही शिकलाच असाल, राईट? पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम काय असतो, ए ओ इथे काय आहे, बी. मग ही काय तुमची स्लॅन्ट हाईट आहे, राईट? स्लॅन्ट हाईट हे काय, ए बी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं, ए ओ स्क्वेअर प्लस, म्हणजे तुमचा जो डायगोनल असतो, हा डायगोनल असतो, राईट? तुम्ही डायगोनल शिकलेत ना, हा डायगोनलच आहे ना. मग डायगोनल
डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर, हा तुमचा पायथागोरस थेरम असतो, राईट? या पायथागोरस थेरमने तुम्ही जर तुम्हाला दोन साइड माहीत असतील तर तुम्ही कोणतीही तिसरी साइड फाइंड आउट करू शकता. कळलं का? पायथागोरस थेरम काय यूज करतो आपण, जेव्हा आपल्याला कोणत्याही दोन साइड्स दिलेल्या असतील तर आपण त्याच्या मदतीने थर्ड साइड काय करतो, आपण फाइंड आउट करतो. ओके, मग ए बी स्क्वेअर म्हणजे ही ए बी स्क्वेअर इथे बी आहे आणि इथे ओ. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर. या दोघांचा डायगोनल सोडून या दोघांचा काय करायचा, सम करायचा. ओके, मग तुमचा ए बी स्क्वेअर काय दिलाय फिगर मध्ये, कोणच्या फिगर मध्ये बघा, ए बी स्क्वेअर काय आहे तुमचा सांगा बरं, फिगर बघून सांगा ए बी स्क्वेअर काय आहे. ए बी स्क्वेअर टेल मी फास्ट, व्हॉट इज युअर ए बी स्क्वेअर? फिगर बघून सांगा ना एवढं सोपं. ए बी स्क्वेअर काय आहे बघा फिगर मध्ये बघा. माइक ऑन करा, काय प्रॉब्लेम नाही. हा एमडेज बोल जाहिद खान, बोल बोल. एल 28 बोल बोल काय काय आहे. फिगर बघा ए बी काय आहे, ए बी आयुष बरोबर आहे एल स्क्वेअर. ए बी स्क्वेअर काय आहे, एल स्क्वेअर. सर स्लॅन्ट हाइट स्क्वेअर इज इक्वल टू परपेंडिक्युलर हाइट, हा हे लक्षात ठेवायचं. ओके, जर तुम्हाला एक दिलेलं नसेल, रेडियस दिलेला नसेल किंवा हाइट दिलेला नसेल, तिघींपैकी एक दिलेलं नसेल तेव्हा करायचं पायथागोरसचा स्लॅन्ट हाइट स्क्वेअर इज इक्वल टू, हे उलट सुलटाने करायचं. इथं परपेंडिक्युलर हाइट इकडे नाही घ्यायची तर स्लॅन्ट हाइट घ्यायची, फिगर घ्यायची तुमच्या डोळ्यासमोर की कशी आहे फिगर, राईट? मग तुम्हाला त्याच्यावरनं कळेल की इकडे काय येईल, स्लॅन्ट हाइट स्क्वेअर इज इक्वल टू परपेंडिक्युलर हाइट स्क्वेअर प्लस बेस बेस रेडियस स्क्वेअर. मग सरफेस एरिया ऑफ अ कोन आपण आता काय घेणार, सरफेस एरिया ऑफ अ कोन. आतापर्यंत आपण शिकलोय सिलेंड्रिकल, कोणाला मराठी समजत नाही असं आहे का सांग, सर्वांना कळते ना मराठी? ओके, मग सरफेस एरिया ऑफ अ कोन, आता आतापर्यंत आपण सिलेंडरचं बघितलं होतं, सरफेस एरिया ऑफ अ कोन सिलेंडर बघितला होता, तसंच आपल्याला सरफेस एरिया. आता तिथे आपण सिलेंडर मध्ये कर्व सरफेस बघितला, टोटल सरफेस एरिया बघितला, आता कोन मध्ये पण आपल्याला तसंच बघायचंय, कर्व सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया. आता कोन मध्ये कसं असतं, तसंच असतं जसं आपण सिलेंडर मध्ये घेतलं होतं, हे असं आहे खाली राउंड आहे बरोबर. आता तुमचा हा पार्ट जसं तुम्ही कॅप घेतली, बर्थडे कॅप घेतो, ही ओपन असते, काय असते ओपन. मग तुमचा फक्त कर्व सरफेस एरिया कोणता असेल, हा पार्ट असेल, राईट? हा तुमचा काय असेल, कर्व सरफेस एरिया. मग हे कसं फाइंड आउट करायचं, मग त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे लक्षात ठेवायचा तो. ओके, त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, पाय आर एल, काय आहे पाय आर एल. आणि टोटल म्हणजे कोणता, टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन म्हणजे
तुमचा बेस आहे तो पण इंक्लूड आहे. हा तुमचा खालचा बेस काय आहे तो पण इंक्लूड आहे. समजा हा क्लोज असेल, खाली समजा लीड वगैरे असेल, एखादी वस्तू असेल तुमच्या शेप मध्ये. कॅप मध्ये कसं असतं, खालचं ओपन असतं, राईट? पण टोटल सरफेस एरिया जेव्हा घेतो तेव्हा हा खालचा पार्ट क्लोज असतो. काय असतो? क्लोज. टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन, टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन कर्व सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ अ बेस. कळलं का तुम्हाला? कर्व सरफेस एरिया कर्व प्लस हा एरिया आहे, हा त्याचा फॉर्म्युला, प्लस बेस एरिया ऑफ अ बेस, एरिया ऑफ अ बेस. ओके, एरिया ऑफ बेस. मला कि कर्व सरफेस एरिया तुमचा आहे पाय आर एल, एरिया ऑफ अ बेस काय असेल? पटकन सांगायचे, तुम्ही 9th स्टँडर्ड ला आहात, तुम्हाला हे माहीतच पाहिजे. एरिया ऑफ अ बेस काय आहे बोल. कोणाला सांगायचंय का? एमडी जैत खान, आयुष, मनीष, तुम्हाला हे माहीतच पाहिजे. आता एरिया ऑफ अ बेस काय असेल बरं? एरिया ऑफ अ बेस आपण आत्ताच बघितलं, सिलेंडर मध्ये बघितलं, सर्व ठिकाणी बघितलं. एरिया ऑफ बेस काय असेल पटकन सांगायचे. लेफ्ट नाही व्हायचे, मी काहीच नाही, चुकलं तरी चालेल, लेफ्ट नका हो. मी काही शिक्षा नाही देणार आहे तुम्हाला. चुकलं तरी चालेल. बेस ऑफ काय आहे, एरिया ऑफ बेस काय आहे? हे बघा, हा तुमचा आहे कोन, राईट? खाली सर्कल आहे, तर सर्कलचा एरिया काय असतो? टेल मी, सर्कलचा एरिया काय असतो? तुम्हाला हिंट दिली मी आता, तो क्लोज आहे ना. तर तुम्हाला जर टोटल एरिया फाइंड आउट करायचा, वरचा फाइंड आउट करणार तुम्ही, खालचा फाइंड आउट करणार, मग तुम्हाला याचा एरिया माहित पाहिजे. मग याचा एरिया काय असेल, त्या दोघांचं सम केल्यावर तुम्हाला टोटल सरफेस एरिया भेटेल, बरोबर? कादंबरी चुकीचे, ते 22/7 असं कसं असेल बरं? पाय आर स्क्वेअर, मानसी, राईट? काय असतो सर्कलचा एरिया? पाय आर स्क्वेअर. मग तुम्ही काय करणार आता? तुम्हाला हे कळतंय ना मी काय सांगते? कर्व सरफेस एरिया आणि खालचा जो बेस तुमचा कॅपच्या मध्ये, तुमचं खालचं काय असतो? ओपन असतं, राईट? या खालचा बेस काय असतो? तो कोन कॅपचा ओपन असतो. मग तो काय झाला तुमचा? कर्व सरफेस एरिया. पण जेव्हा तेव्हा तुम्हाला हा एरिया प्लस हा एरिया करावा लागेल. हा काय राहील? त्यावेळेस क्लोज असेल, राईट? मग इथे एरिया ऑफ बेस काय असेल? पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर. कॉमन काय निघेल? पाय आर, ब्रॅकेट मध्ये एल प्लस आर, पाय आर, पाय आर काय इथे कॉमन आहे. तुमचा हा फॉर्म्युला कसला झाला? टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन, टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन. ओके, पाय आर एल प्लस आर इन ब्रॅकेट एल प्लस आर. इथपर्यंत कळलं सर्वांना कसा घेतला आपण? कळलं का? कर्व सरफेस एरिया कळाला, कळाला? कर्व सरफेस एरिया मध्ये काय असतं? खालचं ओपन असतं. जसं आपण कॅपचं एक्झाम्पल घेतलं, तिथं खालचं काय असतं? ओपन असतं एरिया, फक्त कर्व आपण इन्क्लूड करतो, राईट? तर आपण टोटल सर्फेस एरिया मध्ये काय करतो? वरचा पण कोन आणि खालचं, समजा एखादं काहीतरी असेल, त्यांचं लीड वगैरे असेल, तर ती काय असते? क्लोज असते. एक्झाम्पल भरपूर आहेत तसे. ट्रँग्युलर कोनची टीन घेतली आपण, असं काही घेतलं जिथं वरती क्लोज आहे, मग त्यावेळेस आपण काय करणार? हे फाइंड आउट करणार, टोटल सर्फेस एरिया. आता व्हॉल्यूम, आता आपण व्हॉल्यूम ऑफ अ कोन,
तर इथे लक्ष द्या, तर व्हॉल्यूम ऑफ अ कोन कसा फाइंड आउट करायचा? एक कोन दिलाय तुम्हाला, हा काय आहे कोन, ओके। आणि इथे दिली आहे तुम्हाला टीन, एक सिलेंडर आहे, ओके। हे काय आहे? सिलेंडर। हे सिलेंडर आहे आणि कोण आहे। आता याची जी हाईट आहे आणि ही जी तुमचे रेडियस पासूनची हाईट आहे, ही वाली हाईट, ही काय आहे? सेम आहे, ओके। याची हाईट आणि याची हाईट काय आहे? सेम आहे, इथून रेडियस, ओके। याचा रेडियस आणि याचा रेडियस काय आहे? सेम आहे। तर आपण असं म्हणतो की 3 टाइम्स हा कोन जर याच्यात टाकला, याच्यामध्ये समजा आपण काहीतरी धान्य घेतलं, ओके, हे याच्यात आपल्याला हा सिलेंडर फुल करायचा आहे, याचं व्हॉल्यूम काय करायचे? फुल करायचे। जर आपण याला 3 टाइम्स याच्यात टाकला तेव्हा तो सिलेंडर काय होतो? फुल होतो, त्याचे मधला स्पेस ऑक्युपाय होतो। जेव्हा हा 3 टाइम म्हणजे फर्स्ट टाइम टाकलं तेव्हा इतकं झालं असेल अंदाजे, सेकंड टाइम टाकलं इतकं, थर्ड टाइम झालं तर काय झालं? फुल टाइम, राईट। तर फुल केव्हा होईल? तो जेव्हा 3 टाइम्स आपण सिमिलर, पण हा एच काय आहे, हाईट आणि रेडियस काय असायला हवं? सेम। मग आपण जनरली काय म्हणतो की 3 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ कोन, 3 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर। काय म्हणतो? व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर। मग 3 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू, मग आपण काय करणार इथे? 3 टाइम्स व्हॉल्यूम ऑफ कोन आहे, ओके, व्हॉल्यूम ऑफ कोन। व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय असतो? फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा? पटकन सांगायचं, काय आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर? आत्ताच आपण शिकलो, पाय आर स्क्वेअर एच, राईट। मग तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचा असेल तर तुम्ही काय करणार इथे? हा 3 ला इकडे घेऊन जाणार, 1/3 πr² h झाला तुमचा व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला, राईट। पाय, 1/3 πr² h इज अ व्हॉल्यूम ऑफ कोन, हा काय? व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे। मग आपण तसेच त्याचे एक्झाम्पल्स बघू। हे बघा, इथं एरिया ऑफ बेस ऑफ अ कोन πr², टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन πr इन ब्रॅकेट l+r, कर्व सरफेस एरिया ऑफ अ कोन पाय आर एल, व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 πr² h। मग एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलेला आहे रेडियस ऑफ अ बेस, परपेंडिक्युलर हाईट, कोन इज गिवन। आता तुम्हाला एल फाइंड आउट करायचे, तर तुम्हाला मी मागे सांगितलं होतं जर तुम्हाला एक गोष्ट माहीत, दोन गोष्टी माहीत असतील तर तुम्ही एक फाइंड आउट करू शकतात। आता तुम्हाला आर आणि एच माहिती आहे, तुम्हाला एल काढायचं आहे, तर तुम्ही पायथागोरस थेरमने काढू शकतात, l² इज इक्वल टू r² + h² मग आर ची व्हॅल्यू, एच ची व्हॅल्यू पुट करायची, l² काय असतो? 100 आला, ओके। मग एल इज इक्वल टू 10, स्क्वेअर रूट ऑफ 100 इज 10। सेम क्वेश्चन आहेत सेकंड अँड हा फर्स्ट वन, क्वेश्चन एक्झाम्पल 2 मधला फर्स्ट सेम आहे। सेकंड मध्ये काय केलंय त्यांनी की एल फाइंड आउट केला, कारण की तुम्हाला कर्व सरफेस एरिया मध्ये एल लागतोय म्हणून त्यांनी काय केलं? एल फाइंड आउट केला। तुम्हाला सांगितले कर्व सरफेस एरिया काढा, आर तुम्हाला दिलेला आहे तो काय आहे? 12 सेंटीमीटर। हाइट दिली आहे तुम्हाला 16 सेंटीमीटर, पण हाईटचा इथे काही टोटल सरफेस एरिया मध्ये किंवा कर्व सरफेस एरिया मध्ये काही यूज नाही, राईट। इथे दिली का हाईट तुम्हाला? स्लॅन्ट हाईट दिलेली म्हणजे एल, मग ते पुट करायचं 3.14 × 12 × 20, ते काय येतं? 753.6 cm², ओके। सेम एक्झाम्पल आहेत सर्व,
एरिया ऑफ इथं काय दिले, एरिया ऑफ अ बेस ऑफ अ कोन 1386 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स हाईट इज 28 सेंटीमीटर, फाइंड इट्स सरफेस एरिया. तुम्हाला काय सांगितलंय की सरफेस एरिया फाइंड आउट करा. मग तुम्ही एरिया ऑफ अ बेस ऑफ कोन ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, पायर स्क्वेअर तुम्हाला तो दिलाय 1386, 1386 इज इक्वल टू 22/7 इंटू आर स्क्वेअर. मग हे सॉल्व्ह करायचं, 7 इकडे घेऊन जायचं, 22 डिवाइडला येईल, आर स्क्वेअर काय आहे तुमचं 441, आर इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. मग तुम्हाला आर भेटला, त्याच्यावरून तुम्ही एल काढला कारण तुम्हाला एच दिलेला आहे, तुम्ही आर फाइंड आउट केला. आता तुम्हाला एल लागेल का बर, कारण की सरफेस एरिया ऑफ अ कोन मध्ये तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये एल आहे बरोबर. मग तुम्ही पाय आर एल घेणार, त्याचा आन्सर काय आहे तर 2310 स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं का? फक्त पुट मला दोन दिलेले असतील, एल किंवा एच किंवा एच आर असं काही दोन दिलेलं असेल, तर एक कसा फाइंड आउट करायचा, परपेंडिक्युलर पायथागोरस थेरमने काय करायचा, एक फाइंड आउट करायचं एक साइड, आणि ती ऑफ अ कोन मध्ये काय आहे पाय आर एल, त्याच्यामध्ये ती एल काय करायची पुट आउट करायची. कळलं? आता आपला टाइम झालाय, नेक्स्ट याला तुमचे एक्झाम्पल्स आणि सरफेस एरिया ऑफ अ स्पियर बघू. 8 स्टँडर्डचं झालंय, तुम्ही होमवर्क करून आणायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, नाही जमलं तर मी घेईल नेक्स्ट इयरला, नेक्स्ट लेक्चरला. ओके, कळलं नाही का काही डाऊट कोणाला, काही कळलं नाही कोण मधलं सिलेंडर? एनी डाऊट? ओके, तर नेक्स्ट याला तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आणायचे. मी तुम्हाला क्वेश्चन विचारायच्या फर्स्ट सेकंड जो आणला ते विचारायचं, याच्यापैकी तुम्हाला कोणतं आलंय. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला मग तो एक्झाम्पल घेऊ जर नसेल आलं. फक्त लास्ट टॉपिक बाकी आपला, सरफेस एरिया ऑफ अ स्पियर. ओके, बाय बाय, यू कॅन लीव द मीटिंग. मानसी, थँक्यू.